केंद्र सरकारने काल अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेऊन अभिजित जवळजवळ 2.5 रुपयानं पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. महाराष्ट्र सरकारने देखील त्याला रिस्पॉन्स देत महाराष्ट्रात अजून 2.5 रुपयाने पेट्रोलचे भाव कमी होतील या संदर्भात आम्ही काल अधिसूचना काढली. त्यामुळे एकूण महाराष्ट्रातल्या जे आमचे सगळे नागरिक आहेत यांना पेट्रोलवर 5 रुपये हा या ठिकाणी आता कमी दराने ते पेट्रोल मिळणार आहे. त्यासोबत डिझेलच्या संदर्भात देखील आम्ही निर्णय करतो आहोत आणि साधारणपणे डिझेलवर देखील आम्ही पैसे कमी करून साधारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून 4 रुपयापर्यंत डिझेलचे भाव कमी होतील अशा प्रकारचा निर्णय हा आम्ही सुमारे आज करणार आहोत आणि त्याची देखील आज रात्रीपर्यंत अधिसूचना जी आहे ती आम्ही निश्चितपणे जाहीर करू. या माध्यमातनं लोकांना एक मोठा दिलासा हा आम्ही देतो आहोत. हे खरं आहे की यातनं एक मोठा फायनान्शियल इम्पॅक्ट हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांवरही होणार आहे, परंतु तो इम्पॅक्ट होत असला तरी आत्ता एकूण जे काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव आहेत किंवा क्रूडचे जे भाव आहेत ते बघता सरकारला कुठेतरी या गोष्टी ज्या आहेत म्हणजे हे जे काही आर्थिक लॉस आहे तो सहन करून नागरिकांना दिलासा द्यावाच लागेल आणि म्हणून तो दिलासा आम्ही दिलेला.